नमस्कार, जनता दरबारमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागामध्ये आपण अग्रणी नदीची जी यशोगाथा बघितली होती ना, त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सांगली जिल्ह्यातल्या खानापूरमधल्या अतिशय दुष्काळग्रस्त अशा भागातली ही जी नदी होती, अग्रणी नदी, ती वर्षोनवर्ष जो गाळ साचलेला होता त्याच्यामुळे ती लुप्त झालेली होती. पण जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ह्या नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलं. 3 महिन्यामध्ये जवळपास 22.5 किलोमीटरचं हे काम पूर्ण करण्यात आलं आणि मध्यंतरी जो पाऊस आला त्या पावसामुळे ही नदी भरून वाहायला लागली. या नदीत पाणी आल्यामुळे नदीकाठच्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरी पूर्णपणे भरल्या आणि त्यामुळे शेतकरी वर्गाला रब्बी हंगामासाठी फार मोठा दिलासा मिळालेला आहे, असं त्या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं. हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आणि आता अग्रणी नदी बघण्यासाठी अनेक जण सांगली जिल्ह्यामध्ये जात आहे. अनेक मान्यवर किंवा सरकारी पातळीवरील वरिष्ठ लोकसुद्धा अग्रणीचं हे जे काम आहे ना ते बघायला जात आहेत, असं आम्हाला सांगलीचे जिल्हाधिकारी आपले शेखर गायकवाड साहेबांनी आम्हाला सांगितलं. यातूनच एक आपल्याला जाणवलं असेल मंडळी, की शेतकरी वर्गाला आश्वस्त करणं ह्यासाठी आपण खूप काही करायला पाहिजे किंवा यासाठी आपण सारेजण हे प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची जी योजना असतील म्हणा किंवा निरनिराळे उपाय आहेत, प्रयत्न आहेत, त्याची अगदी सर्वांगीण माहिती आपण करून घेत आहोत. वास्तविक सरकारी पातळीवरून सुद्धा विविध प्रकारची मदत या शेतकरी बांधवांसाठी दिली जाते. अर्थात या ज्या योजना असतात ना याची सर्वांगीण माहिती आपल्याला नसते, त्यामुळे त्याचे निकष किंवा पात्रता आपण पूर्ण करू शकत नाही आणि मग ह्या योजनांपासून आपण वंचित राहतो. म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांना आपण साऱ्यांनी मदत करणं अतिशय आवश्यक आहे. याच अनुषंगाने एक अतिशय सुंदर चित्र मध्यंतरी व्हॉट्सअपवरती बघण्यामध्ये आलं आणि या चित्राला पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. या चित्रामध्ये एक शेतकरी पाठमोरा दाखवलेला आहे आणि त्याचे 2 बैल दाखवलेले आहेत आणि ते बैल आपल्या शेतकऱ्याला किंवा आपल्या धन्याला म्हणत आहेत की मालक, तुम्ही आत्महत्या करू नका, आपण सारे मिळून कष्ट करूया आणि हे शेत फुलूया. अतिशय सुंदर, अर्थपूर्ण असंच हे चित्र होतं. या चित्रकृतीला आणि ह्या चित्रकाराला अक्षरशः शतशः नमन किंवा सलाम आपण करायला पाहिजे. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल का, आपण सगळ्यांनी मिळून जर का ठरवलं ना तर आपण सगळेजण आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर करू शकतो. हां, पण त्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये मैत्रीचे किंवा आपुलकीचे एक नातं असण्याची गरज आहे. त्यासाठी जनता दरबारच्या माध्यमातून आपण आपल्यातले हे जे जबाबदारीचे बंध आहेत ना ते अधिक दृढ करूया किंवा अधिक फुलवूया. त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, आपला आजचा भाग आहे शौर्याचा, पराक्रमाचा. आपल्या ह्या साऱ्या जवानांना बघून आपल्या सर्वांचेच हात जोडले जातात त्यांना सॅल्यूट करण्यासाठी. देशाच्या रक्षणासाठी सर्व सुखाचा त्याग करून सीमेवर तैनात असलेले हे सारे आपले जवान, यांच्या ह्या त्यागामध्ये मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये अग्रक्रम आहे. तसं पाहिलं ना तर देशसेवा ही नेहमीच पहिल्या क्रमांकावरती असते. अर्थात आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गांनी देशसेवा ही करतच असतो, पण प्रत्यक्ष सीमेवरती जाऊन शत्रूशी 2 हात करण्यामध्ये जी एक वेगळी मनोभूमिका किंवा जो एक वेगळा थरार आहे ना, त्याला खरंच उपमा नाही. आणि अशी दृश्य जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा मला खात्री आहे आपल्यातल्या प्रत्येकाला क्षणभर का होईना असं वाटत असतं की आपण ही जाऊन या शत्रूशी 2 हात करावे, शत्रूला धारातीर्थी लोळवावं, आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये एक प्रकारची वीरश्रीसुद्धा संचारलेली असते. तसं पाहिलं ना तर आपल्यातल्या बऱ्याच जणांना सैन्यदलामध्ये सामील व्हावं असंही वाटत असतं, पण सैन्यदलामध्ये सामील होण्यामागची नेमकी काय प्रक्रिया आहे ना याची सविस्तर माहितीच आपल्याला नसते आणि त्यामुळे आपण सैन्यदलामध्ये जात नाही.
आणि म्हणूनच मंडळी आजच्या भागामध्ये आपण सैन्य दलामध्ये भरती होण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याची सर्वांगीण माहिती करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या सैन्य दलाचा इतिहास काय आहे तेही आपण आज जाणून घेणार आहोत. मंडळी तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी म्हणजे अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण 1965 पाकिस्तान युद्धाची 50 आपण देशभर साजरी केलेली होती. त्यातल्या जवानांच्या शौर्याच्या किंवा पराक्रमाच्या स्मृती आपण जागवल्या होत्या. मंडळी काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्ताननं हे युद्ध छेडलं होतं. 5 ऑगस्ट 1965 पाकिस्तानी सैन्यानं काश्मीरातली जी नियंत्रण रेषा आहे ती उल्लंघली होती आणि तिथे घमासान युद्ध झालं होतं. त्यात भारताची सरशीही होत होती. मंडळी 65 युद्धातल्या आपल्या जवानांच्या वीरश्रीच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहेत किंवा आपण ऐकत असतो. त्यातही हाजीपीर पासची जी कथा आहे मेजर रणजित सिंग दयाल यांनी फक्त 80 का 90 लोकांना बरोबर घेऊन इथे विजय मिळवलेला होता. अहो एक तुम्हाला गोष्टी सांगितल्या 65 युद्धाचा सुधारण सांगायचं अगदी गोष्ट म्हणजे हाजीपीर पास जगातली सगळ्यात मोठी खिंड ती हाजीपीर पास काश्मीरमधली ती मेजर रणजित सिंग दयाल या एका ऑफिसरने केवळ बरोबर 80 का 90 लोक घेऊन जिंकली आणि ज्यावेळेला ती जिंकली तिरंगी झेंडा फडफडला त्याच्यावर जगाने आश्चर्य केलं. अमेरिकन एक्सपर्ट आले की तुम्ही जिंकली कशी म्हणले इम्पॉसिबल वायुदलाचा उपयोग सुद्धा करून सुद्धा तुम्ही जिंकणार नाही तुम्ही जाऊन जिंकली तर त्याचा ह्या रणजित सिंग दयाची कमाल होती ह्या त्यावेळेला महावीर चक्र मिळालं. ते कसं जिंकलं तर असा कडा तो होता की हे घोरपडीसारखे चिकटून बसले होते डोंगराला आणि दिवसाचे चिटकून बसले कारण दिवसा हालचाल केली की वरनं पाकिस्तानी गोळ्या मारतात. पाकिस्तानी होते पाकिस्तान्यांवर हे ट्रेंच होता त्याच्यावर काँक्रीट घातलं होतं त्यांना काहीच होत नाही आणि ते वरनं बघत होते कोण जाते काय नाही ते म्हणजे आपण हालचाल केली की वरनं गोळ्या त्यामुळे ह्यांना फक्त रात्रीच हालचाल करता येत होती आणि रात्री असे घसरत ते वर गेले आणि पहाटे साधारण 4:45 सुमारात त्यांनी जो हल्ला केला त्या बंकरवर पाकिस्तानच्या आणि आत घुसून ज्याला म्हणतात ना दाखवतात सिनेमात त्याप्रमाणे संगीतीने आणि गोळ्याने घालून सबंध पाकिस्तानी ते पोस्ट उद्ध्वस्त केली आणि तिरंगी झेंडा सकाळी लावला 7 वाजता. आपल्या या सैन्य दलाची निर्मिती आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 1947 भारतीय सैन्य दल ह्या नावाने जरी निर्मिती झालेली असली ना तरीही आपल्या या सैन्य दलाला 100 वर्षांचा इतिहास आहे. पहिले महायुद्ध म्हणजे 1914 ते 1918 आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या सगळ्या काळात यामध्ये भारतीय सेनेने महायुद्धात भाग घेतला होता. अर्थात त्या काळी ब्रिटिशांचं राज्य होतं पण ब्रिटिशांची ट्रूप्स किंवा आर्मी म्हणून आपले लोक गेले. ब्रिटिश राज असताना सुद्धा आपल्या फौजा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली जगभर लढल्या होत्या आणि तिथे त्यांचं फार मोठं योगदान आहे किंवा आपल्या पराक्रमाची मोहर त्यांनी जगभर उमटवलेली होती आणि त्यांनी सर्व जगात कामगिरी केली. इटली असू साऊथ आफ्रिका असू ट्युनिशिया असू तुम्ही देशाचं नाव घ्या त्या ठिकाणी भारतीय फौजा लढलेल्या आहेत. ब्रिटिशाकडनं लढल्या पण भारतीय फौजा लढल्या आणि एवढंच नव्हं ह्या भारतीय फौजेने आपलं नाव मात्र त्या प्रत्येक ठिकाणी गाजवलंय. पराक्रम म्हणा किंवा काय जे म्हणा ह्या ब्रिटिशांनी सुद्धा त्यांचे गौरव केला आणि आपल्या या शूर वीर जवानांचा गौरव त्या काळी ब्रिटिशांनी सुद्धा केलेला होता. त्या काळी ब्रिटिश राजमध्ये अत्युच्च पराक्रमासाठी व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान केला जायचा. त्यामध्येही आपले भारतीय जवळपास 20 ते 25 भारतीयांना व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेला होता. त्यामध्ये 2 मराठी नावं आहेत. ती नावं अशी आहेत नामदेव जाधव आणि यशवंत घाटगे. ह्या व्हिक्टोरिया क्रॉस काय सहजासहजी मिळत नाही. ज्याप्रमाणे आता आपल्याकडं भारतामध्ये परमवीर चक्र आहे आणि परमवीर चक्राचा हा मान हा शौर्यासाठीचा मान आहे अत्युच्च शौर्य दाखवलं तरच तो मान मिळतो ते पदक मिळतं त्याप्रमाणे त्यावेळेला व्हिक्टोरिया क्रॉस होता आणि हे व्हिक्टोरिया क्रॉस आपल्या सैनिकांनी मिळवलं अधिकाऱ्यांनी मिळवलं ही खरोखरी सुत्य बाब आहे याचं आपण कौतुक केलं पाहिजे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरच भारतीय स्थलसेनेची स्थापना करण्यात आली. त्यात ब्रिटिश काळातल्या काही रेजिमेंट तशाच ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या स्थलसेनेमध्ये 11,30,000 सक्रिय जवान आहेत आणि 12,00,000 जवान आरक्षित आहेत. म्हणजेच मनुष्यबळामध्ये आपली सेना जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीमांचं संरक्षण हे सेनेचं मुख्य कार्य आहे पण आता मात्र बदलत्या काळामध्ये देशांतर्गत सुरक्षा देण्याचंही कार्य आपली सेना करते. आपत्तीमध्येही आपली सेना अतुलनीय कार्य बजावते ज्याचा आपल्या सगळ्यांना अतिशय चांगला अनुभव येत असतो. आपल्या सेनेचे 1 मिलियन ट्रूप आहेत 34 डिव्हिजन आहेत आणि 6 कमांड आहेत. कमांड म्हणजे काय विभागीय तळ. आता सदन कमांड पुण्याला आहे.
ईस्टर्न कमांड कोलकात्याला आहे, सेंट्रल कमांड लखनऊला आहे, वेस्टर्न कमांड चंदीगढला आहे, नॉर्दर्न कमांड उधमपूरला आहे आणि साऊथ वेस्ट कमांड जयपूरला आहे। आता या साऱ्या स्थलसेनेचं कार्य कसं चालतं हा सुद्धा औत्सुक्याचा विषय। प्रत्येक आर्मीमध्ये प्रत्येक विभागाचं काम नेमून दिलेलं असतं आणि ते एकमेकाला पूरक असतं, त्यामुळं त्याच्यावरच आर्मी चालते। आर्मीमध्ये असं आहे, ओबिडियन्स हा फार महत्त्वाचा, आज्ञा देणे आणि आज्ञाधारकपणाने आज्ञा पाळणे याला महत्त्व। अर्थात ज्या वेळेला तुम्ही लढाईमध्ये जाता, ज्या वेळेला त्याचं लढाईचं ब्रीफिंग होतं, एखादं वॉर ब्रीफिंग म्हणतात, त्यावेळेला तुम्ही म्हणजे अधिकारी लोक किंवा आणखी खालचे लोक तिथं प्रश्न विचारू शकतात, पण त्यावेळेपुरतेच। ज्या वेळेला डिस्कशन चालतं त्या वेळेला की तुम्ही एकाने सांगितलं की ह्या तऱ्हेने आपण जायचं, 200 लोकांनी जायचं तिथं, तर एखादा माणूस तिथला विचारत होता, सर रणगाडा येणार आहे का आपल्याबरोबर का नाही आहे। त्यावेळी कमांडिंग ऑफिसर रणगाडा नाही, तोफा नाही, तुम्हाला हेच काम करायचं, करावं लागेल। एकदा त्यांनी सांगितलं की ते केलं जाणारच। स्वातंत्र्यानंतर आपल्या ह्या फौजांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचे सदस्य म्हणून अनेक युद्धांमध्ये भरीव योगदान दिलेले। मंडळी, स्थलसेनेमध्ये फील्ड मार्शल हे सर्वोत्तम मानाचं पद असतं। भारतीय सेनेच्या 6 दशकांच्या इतिहासात फक्त 2 व्यक्तींना फील्ड मार्शल ह्या पदाने गौरवण्यात आलेले, ते कोण होते माहितीये? फील्ड मार्शल करियाप्पा आणि फील्ड मार्शल माणेकशॉ। तर फील्ड मार्शल माणेकशॉंची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे, अगदी ऐकण्यासारखी। त्यांचे वडील डॉक्टर होते आणि त्यांनाही वाटत होतं की मुलांनी डॉक्टर व्हावं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं, पण माणेकशॉंचं मन काही डॉक्टरीमध्ये नव्हतं, त्यांना सैन्य दलातच जायचं होतं। तेव्हा एकदा ते आपल्याला घेऊन महात्मा गांधीकडे गेले, कारण महात्मा गांधी त्यावेळी राष्ट्राचे लीडर होते, की काय करू दे मुलाला, काय करू दे समज। महात्मा गांधींनी काय सांगावं, खरं वाटणार नाही तुम्हाला। महात्मा गांधींनी सांगितलं की ह्याला सैन्यात घाल। सगळे म्हणतात स्वातंत्र्य त्यावेळेला ही गोष्ट काहीतरी 1930-35 सालची असेल, त्यावेळेस सांगितलं। हे कसं काय झालं, तर महात्मा गांधींनी असा विचार केला होता की उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला ह्या लोकांची गरज लागणार आहे, ज्याप्रमाणे IAS आणि ICSची गरज लागते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी, त्याप्रमाणे देशाला सैन्य दलाची गरज आहे। मंडळी, आपल्या या सैन्य दलाची ही खूप वैशिष्ट्य आहे, संरक्षण सिद्धता, मनुष्यबळ, याच्याबरोबरच मनोबल जे लागतं, ज्याला मॉरल म्हणतो, MORALE मॉरल, हे फार महत्त्वाचं असतं, आणि मोटिवेशन, त्याच्यावरच सैन्य दल काम करू शकतं। म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना, मॅन बिहाइंड द वेपन इज इम्पॉर्टंट। तो वेपन दिलं आहे तुम्हाला चांगलं, पण तुमच्याकडे जर विल पॉवर नसेल त्या वेपनला घेऊन शत्रूवर, मात्र काय त्या वेपनचं होतं। आज आपल्याकडं अजूनपर्यंत सुदैवाने आपले हे आर्मी जवानपासून अधिकाऱ्यापर्यंत मोटिवेटेड आहे। जेव्हा जेव्हा वेळ पडली, प्रसंग आला, त्यावेळेला कधीही माघार घेतलेली नाही। मी पुढे जाईन आणि त्याला ठोकेन, शत्रूला मारेन, ह्या वृत्तीनेच अजूनपर्यंत लोक जात आहेत, आणि ह्याचं कारण आहे ते ट्रेनिंग आणि मोटिवेशन। मिलिटरी ट्रेनिंग विषयी आपण नेहमीच बोलत असतो, नेमकं काय असतं ते ट्रेनिंग? जे असतं ना ते आर्मीचं किंवा कुठल्याही सैन्य दलाचं ट्रेनिंग 2 प्रकारचं असतं। एक तर बेसिक ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर म्हणजे तुमचं फिटनेस पाहिजे, त्याला रनिंग आहे, धावण्याचं आहे, वेपन ट्रेनिंग आहे, फायरिंग करता आलं पाहिजे, हे सगळं बेसिक ट्रेनिंग हे असतं। आणि या व्यतिरिक्त जे वरचे अधिकारी असतात त्यांना स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग आणि टॅक्टिकल ट्रेनिंग म्हणून जो असतो, म्हणजे लढाईमध्ये काय करायचं, एखाद्या वेळेस आपल्या जेव्हा लढाई जातो आणि शत्रू येतो समोर, त्यावेळी काय करायचं, ह्याचं पण ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याप्रमाणे होतं। आणि ते जे ट्रेनिंग दिलं जातं ते जास्त करून अधिकाऱ्यांना, जेशिवांना दिलं जातं। जवानांना बेसिक ट्रेनिंग दिलेलं असतं की ऑर्डरप्रमाणे, हुकमाप्रमाणे लढाई करणं हे जवानांचं काम आहे, आणि त्याचा प्लॅन करायचं काम अधिकाऱ्यांचं, आणि हे आत्तापर्यंत होत आलेलं आहे। आणि प्रत्येक लढाईत आपल्या सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपलं कसब दाखवलं आहे, की 65 लढाई असो, 71 लढाई असो, किंवा 48 साली जम्मू काश्मीरचं जे ऑपरेशन झालं ते असो, या प्रत्येक ठिकाणी आपल्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं कसब आणि कर्तव्य अतिशय निष्णातपणे पार पाडलेलं आहे। मंडळी, अशा या सैन्य दलामध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकतात। तसं पाहिलं ना तर आपल्या सैन्य दलाची फार मोठी वैशिष्ट्य आहे। त्यातलं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की सैन्यामध्ये जाणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, म्हणजेच त्याला व्हॉलेंटरी आर्मी असं म्हणतात। म्हणजे नेमकं काय आहे ना तेही तुम्ही समजून घ्या। पाश्चात्य देशामध्ये प्रत्येक नागरिकाला सैन्यामध्ये सहभागी ठराविक काळाकरता असेल हे व्हायलाच लागतं, आपल्या देशामध्ये असं नाही आहे। काही देशामध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये, 2 वर्ष मिलिटरी ट्रेनिंग हे कंपल्सरी आहे, मिलिटरीमध्ये सर्व्हिस करा। अहो, ओबामा वगैरे सगळ्या राष्ट्रपतींनी 2-2 वर्ष सैन्यात काढलेली आहेत त्यांच्या, अमेरिकेच्या, ती कंपल्सरी सर्व्हिस होती। तशी एक कंपल्शन किंवा सक्ती अजूनपर्यंत आपल्याकडे नाही।
आणि आता मंडळी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना सुद्धा सैन्य दलामध्ये प्रवेश मिळायला लागलेला आहे. आता महिलांना प्रवेश मिळतो लष्करात हे सुद्धा बऱ्याच आपल्या मुलींना माहित नाहीये, मग त्या कशा अर्ज करणाऱ्यांना जाणार त्याच्यात. मंडळी सैन्य दलातल्या भरती विषयीची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. सैन्य दलातली भरती ही दोन प्रकारची असते, एक म्हणजे जवान म्हणून भरती व्हायचं 10वी 12वी नंतर शिपाई म्हणून, आणि ते शिपाई पुढे पदोन्नती होत जातात हळूहळू, आणि एक दुसरं म्हणजे अधिकारी म्हणून. अधिकारी म्हणून जी भरती होती त्याचे 2-3 प्रकार आहेत त्याच्यात. एक तुम्हाला 12वी नंतर किंवा तुम्ही टेक्निकल झाला, टेक्निकल ग्रॅज्युएट असाल, मेडिकल ग्रॅज्युएट असाल, तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठलेही ग्रॅज्युएट असाल किंवा काय असाल तरी तुम्हाला लष्करामध्ये वाव आहे. परंतु त्या प्रत्येक भरतीला एक एक प्रकारचं प्रोसिजर ज्याला म्हणतात किंवा कंडिशन म्हणतात, अटी म्हणतात, त्या आहेत. म्हणजे वयोमर्यादा आहेत, 27 वर्षाच्या पुढे झालं तर तुम्ही कितीही क्वालिफाईड असाल तर तुम्हाला त्या परीक्षेलाच बसता येत नाही. त्याप्रमाणे IAS आणि ह्याला आहे ते तसेच नियम इथं लागू आहेत. आता ही करिअर कोणची कशी आहे, ती 10वीनंतर मी सांगितलं जवान म्हणून तुम्हाला जाता येतं, 10वी पास पाहिजे, आता 12वी पास झालेलं पाहिजे. जर तुमच्याकडे संगणक ज्ञान असेल तर फारच छान, लगेच तुम्हाला भरती लावतात, कारण तर सगळं संगणकीय आर्मीमध्ये पण झालेलं आहे लष्करामध्ये. त्यामुळे संगणक ज्ञान असेल, सायन्सचे ग्रॅज्युएट असाल, सायन्स तुम्ही 10वीला घेतलं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळतो. ह्याचा अर्थ तुम्हाला आर्ट्स असेल तर तुम्हाला घेणार नाहीत असं नाही, पण प्रेफरन्स सायन्सवाल्यांना मिळतो, कारण सगळे आता आर्मीमध्ये सगळे बदल होतात. हे झालं 10वीनंतर म्हणजे जवान म्हणून. यामुळे एक मला सांगावं लागतं की 10वीनंतर मुलींना प्रवेश नाही आहे, म्हणजे आतापर्यंत तरी भारतीय सैन्यामध्ये मुलींना जवान म्हणून प्रवेश नाही आहे, शिपाई म्हणून प्रवेश अजूनपर्यंत नाही आहे. मुलींना जो प्रवेश आहे तो अधिकारी म्हणून आहे, आणि तो ग्रॅज्युएशन नंतर आहे. तुम्ही पदवीधर झाल्यानंतर मुली सैन्यामध्ये जाऊ शकतात, वायुदलात जाऊ शकतात, नेव्हीमध्ये जाऊ शकतात, आणि त्या ज्या बाकी जे पुरुष मंडळी जसे अधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा त्यांना मिळतो तोच पगार, त्यांना मिळतो त्यांच्या ड्युटीज पण तशाच असतात. आणि सध्या महिला चांगल्या रीतीनं भारतीय सैन्य दलात काम करत आहेत. या भरतीसाठी ठराविक वयोमर्यादा, शिक्षणाची अट किंवा इतरही पात्रता असतात, निकष असतात, तेही जाणून घ्या. 12वीनंतर जर तुम्ही सायन्स असेल तर तुम्ही जर आलात मेरिटमध्ये परीक्षेमध्ये तर इथं पुण्यामध्ये कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग कोर्स आहे. जसा तुम्ही बाहेर इंजिनिअरिंग डिग्री कोर्स करता तो 12वीनंतर तिथं करायचा. सगळा खर्च गव्हर्नमेंट करतं, राहण्याचा, जेवण्याचा, युनिफॉर्म, सगळा खर्च गव्हर्नमेंट. मात्र तुम्ही तुमची डिग्री झाली 3 वर्षांनी 3.5 वर्षांनी तुमची इंजिनिअरिंग डिग्री झाली की तुम्हाला सैन्य दलात प्रवेश हा घ्यावाच लागतो, म्हणजे कंपल्सरी येतो. मी तिथली डिग्री घेऊन बाहेर जाईन म्हणलं तर चालणार नाही. मंडळी लेखी परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतात, त्याला SSB इंटरव्ह्यू असं म्हणतात. SSB इंटरव्ह्यू म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असं म्हणतात, जे अतिशय महत्त्वाचे असतात, आणि हे इंटरव्ह्यू 4 दिवस चालतात. लेखी परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊन तुमचा नंबर मेरिटमध्ये आल्यानंतर मगच इंटरव्ह्यू होतो. आणि सांगायची गोष्ट अशी की आपल्या लोकांना इंटरव्ह्यूमध्ये हा इंटरव्ह्यू जवळजवळ 4 दिवसाचा असतो, त्याला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB इंटरव्ह्यू असं म्हणतात. आणि हे काही बेंगलोर, अलाहाबाद अशा ठिकाणी हे इंटरव्ह्यू असतात, त्याचा कॉल येतो आणि त्यावेळेस त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करायला लागते. त्यात सायकोलॉजिकल टेस्ट असते, इंटेलिजन्स टेस्ट असते, तुम्हाला तिथं बोलावं लागतं, ग्रुपमध्ये ग्रुप डिस्कशन असते, भाषण द्यावं लागतं, हे सगळं ह्याची सगळी तयारी होते. 10वी 12वी बरोबरच अगदी पदवी मिळवल्यानंतर सुद्धा तुम्ही सैन्य दलामध्ये प्रवेश करू शकता. इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे डेहराडूनला, किती फार जुनी आहे ती अकॅडमी, अनेक मोठे मोठे सेनानी त्या अकॅडमीने तयार केले, त्या अकॅडमीमध्ये सुद्धा प्रवेश मिळतो, तो ग्रॅज्युएशन नंतर आहे. तुम्ही पदवीधर असाल, सायन्सचे असाल तर फारच बरं, कम्प्युटर वगैरे आता केलं असेल, संगणक तुम्ही केलं असेल तर आणखीन बरं. आणि मग पुन्हा ह्याची पण परीक्षा आहे, ह्याची ऑल इंडिया परीक्षा आहे. ती परीक्षा तुम्ही दिली त्यात तुम्ही मेरिट मिळाले की तुम्हाला IIM ट्रेनिंगला जावं लागतं. 2 वर्षाचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगमध्ये सगळे काही पैसे भरायचे नाहीत, काही नाही, खाणं, जेवण, खाणपीण सगळं गव्हर्नमेंट बघतं. त्याच्यानंतर तुम्ही पासआउट होता आणि ऑफिसर म्हणून बाहेर पडता. हा IIM ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत, BE झालात तरी तुम्हाला प्रवेश आहे. BE झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग होतो, तुमचं वय पुढं झालेलं असतं, म्हणून ती वयोमर्यादा थोडी वाढवलेली असते. 27 वर्षापर्यंत तुमचं इंजिनिअरिंग डिग्री असेल तर वयोमर्यादा चालते. ह्याला IIM मात्र 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा, कारण तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असता. तर ह्या हे झाले IIM इंजिनिअरिंग डिग्रीची गोष्ट. तशाचप्रमाणे महिलांसाठी पण तशाच आहेत की ग्रॅज्युएट झाल्यानंतर महिला ह्या जाऊ शकतात NCCमधून. NCCमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये असताना NCCमध्ये जाता, NCCमध्ये BE सर्टिफिकेट मिळतं, CE सर्टिफिकेट मिळतं. CE सर्टिफिकेट तुम्हाला ज्यावेळी मिळेल आणि CE सर्टिफिकेट मिळालं असेल तर NCCसाठी काही जागा आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला दाखवून येत, तुम्हाला त्याची एंट्री निराळी आहे पुन्हा. NCC एंट्री म्हणून मिळते, म्हणजे तुमचा NCCच्या ट्रेनिंगचा फायदा व्हावा म्हणून ते ठेवलेली एंट्री.
ते एनसीसीमधून तुम्हाला जाता येतं, त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही एंट्रीला जाऊ शकतात. मंडळी, ही जी सगळी माहिती आम्ही दिलेली आहे ना, ही माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे, त्यासाठी तुम्ही इंडियन आर्मीच्या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवरती जा. तिथे हे कुठे कुठे तुम्ही प्रवेश मिळवू शकता, त्यासाठीचे निकष काय आहेत, पात्रता काय आहे, परीक्षा कधी असतात, कुठल्या कुठल्या संस्था आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय आहेत, परीक्षा कधी आहे, ही सगळी माहिती दिलेली आहे. ही सगळी माहिती तुम्ही जरूर जरूर जाणून घ्या. अर्थात हे जे सगळ्या परीक्षा असतात ना, या अधिकारी वर्गासाठी असतात. जवानांची भरती मात्र वर्षभर सुरू असते. ते त्यांची वेबसाईट आहे इंडियन आर्मीची, त्यामध्ये तुम्ही गेलात तर सगळे रिक्रुटमेंटची माहिती, वयोमर्यादापासून क्वालिफिकेशनपासून परीक्षेच्या तारखा केव्हा आहेत, परीक्षा केव्हा होते, परीक्षेचे सेंटर कुठं आहेत, हे सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. या बाबतीतली अधिक सखोल माहिती आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊ, जेणेकरून देशसेवेचं हे जे व्रत आहे ना, ते तुम्हीही अंगीकारू शकता. पण हे जे करिअर आहे युनिफॉर्ममधलं, जो तुम्ही युनिफॉर्म जो तुम्ही स्वतः अंगावर घालता, गणवेश घालतात, त्या गणवेशाची किंमत आहे. आणि तो गणवेश म्हणजे हा देशाची डायरेक्ट सेवा करण्याचा आहे. आणि ह्या सेवेचं तुलना कुठल्याही बाकीच्या सेवेशी होऊ शकत नाही, कारण हा तुम्ही देशासाठी सॅक्रिफाईस, जीवन तुम्ही द्यायला तयार आहेत, बलिदान करायला तयार आहेत, ही अशी एकच सेवा आहे. त्यामुळे सैन्य दलातील सेवा ही केव्हाही उच्च दर्जाची समजली जाते आणि जावी अशी माझी इच्छा. मंडळी, आज हे सगळं बघून किंवा जाणून घेऊन आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एकच विचार आला असेल, तो असा असेल की आपल्या देशातल्या सर्व जवानांना सॅल्यूट. त्याच अनुषंगाने मंडळी, आपल्या या सैन्य दलाची संरक्षण सिद्धता किंवा सज्जता काय आहे असाही विचार आपल्या मनामध्ये आला असेल, त्याविषयी आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊया. किंवा सैन्य दलामधल्या निरनिराळ्या संधी काय आहेत त्याही आपण एखाद्या भागामध्ये नक्कीच जाणून घेऊ. पण आज आपण जी माहिती घेतली ना, त्या अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे. हे पेज आपण सगळ्यांनी लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे आमचा संपर्क नंबर पत्ता तर आहे, पण त्याचबरोबर नेमकं कुठल्या दिवशी आम्ही कुठला एपिसोड दाखवणार आहोत तेही आम्ही या पेजवरती दिलेलं असतं. त्याचबरोबर निरनिराळे विचार असेल, माहिती असेल, ही सुद्धा आम्ही ह्या पेजवरती दिलेली असते, की तुम्ही जाणून घ्या. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही तुम्ही या पेजवरती देण्याची आवश्यकता आहे. आणि मंडळी, आपण प्रत्येक भागामध्ये जनता दरबारच्या पुस्तकाविषयी सांगत असतो, ते पुस्तक आता प्रकाशनासाठी सज्ज झालेलं आहे. जनता दरबारच्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं हे पुस्तक आहे आणि ह्या महिन्याच्या 18 ऑक्टोबरला त्याचं प्रकाशन आपण पुण्यामध्ये करणार आहोत, तेही तुम्ही जाणून घ्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता आपला जनता दरबार आपण यूट्यूबवरून बघू शकतो. यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आपण सुरू केलेलं आहे, त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.jd. हा ॲड्रेस टाईप करा आणि 145 वर आपले जे एपिसोड आहेत ना, त्या एपिसोडचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही खूप वैविध्यपूर्ण आहे आणि ह्या माहितीमुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे. फक्त ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.